हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव अमित सिंह कोलते, घाटकोपर ईस्ट उपासना सेंटर। माझा हा अनुभव 2016 सालचा आहे। हा माझ्या जॉबच्या रिलेटेड आहे। मी एका आर्किटेक्चर कन्सल्टन्सीमध्ये सिनियर डिझायनर म्हणून काम करतो। मला 2016 साली एक बँगलोरची ऑफर आली होती। त्या ऑफरमध्ये आहे त्यापेक्षा डबल सॅलरी, अकोमोडेशन, ट्रॅव्हलिंग सगळं इन्क्लुझिव्ह होतं। ही मला ऑफर एका माझ्या जुन्या कंपनीतल्या मॅनेजरने दिली होती। पण आपण अशा ऑफरला आपण डायरेक्टली आपण हा बोलत नाही। आपण काही पण अशा गोष्टी असतात आपण डायरेक्ट दादांची कन्सर्न करतो आणि मगच आपण आपले निर्णय सांगतो। मी पण तेच ठरवलं, आपण दादांशी बोलावं। पण ॲक्च्युली त्यावेळेस मी अनिरुद्ध धामच्या सेवेमध्ये इन्वॉल्व्ह होतो आणि मी रोज ठरवायचं की आज दादांबरोबर आपण बोलू ही गोष्ट। पण कामाच्या ह्याच्यामध्ये मला टाईमच नाही नव्हता भेटत की दादांबरोबर ही गोष्ट शेअर करावी। आणि एक दिवस लास्ट डे होता, त्यांनी मला फोन केला, आज काही पण करून तुम्हाला निर्णय सांग, तू जॉईन करणार आहेस का नाही करणार आहेस। मी ठरून गेलो होतो की आज काही झालं तरी दादांशी बोलायचंच। मी हॅपी होमला गेलो, दादांना भेटलो, आमचं धामचं डिस्कशन झालं। नंतर दादा बोलले नंतर परत भेट 10 वाजता। तर मी त्यावेळेस सेकंड फ्लोअरला बसायचो, जिथे आता बापू सगळ्यांना आशीर्वाद देतात, तिथे मी सेकंड फ्लोअरला माझं ऑफिस सुटल्यानंतर तिथे बसायचो। तर मग दादांनी दिलेलं काम झालं, मी 10 वाजता फोन केला, तर दादा त्यावेळेस गेले होते आणि मला पण जायला सांगितलं होतं। आता प्रश्न राहिला, आता एवढी मोठी जॉबची ऑफरचं काय करायचं, आणि आपण तर निर्णय काही घेऊ शकत नाही। त्यांनी मला लास्ट डेट दिला होता आणि तिथे समोर बापूंचा फोटो होता। मग मी मनातल्या मनात बापूंना बोललो, बापू मला धामची सेवा सोडायची नाही आहे आणि जॉबचं तू बघून घे काय 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 करायचं ते, कारण की तुला माहिती आहे योग्य माझ्यासाठी काय आहे, इकडे राहणं की बँगलोर राहणं, पण मला जायचं नाही आहे एवढी माझी खात्री आहे। तर मी त्याला मेसेज टाकला, आय एम नॉट इंटरेस्टेड, माय फॅमिली इज नॉट अलाउड टू ट्रॅव्हल, असा मेसेज टाकला मी आणि मोबाईल खाली ठेवला। तर लिटरली समोरून बापू चालत आले सेकंड फ्लोअरला आणि मला विचारलं, काय रे काय चाललं तुझं नाटकं, गपचूप आहे तिकडे काम करायचं, आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि निघून गेले ते परत। तर ही झाली त्या दिवशीची गोष्ट। आणि बोललो आता बापूंनी आपल्याला बोलले तसे तर आपला निर्णय योग्यच असू शकतो, पण ते बापूंना माहिती काय त्यामागे। हे झालं त्यानंतर मी तो 6 महिने निघून गेला तो काळ। त्याच्यानंतर मग 6 महिन्यानंतर मला जुन्या कंपनीला एका कलिग्सने फोन केला, अरे तुला माहिती आहे का तू बँगलोरला तुला ऑफर दिलेली एका ह्याने। बोललो हो दिलेली। तू गेलास का? बोललो नाही। बोललो मला इच्छा नव्हती जायची। बोलतो की ऍक्च्युली बरं झालं तू नाही गेलास, कारण की ती कंपनी फ्रॉड निघाली। हा जो ही जी आपली जो पुढे येणारी जो काळ होता तो आपल्याला माहित नव्हता काय कसा आहे ते, पण तो बापूंना माहित होता। बापूंनीच माझ्याकडून तो मेसेज टाईप करून घेतला की आय एम नॉट इंटरेस्टेड। ही सगळी बापूंचीच कृपा। आणि आज त्याच याच्यामुळे जर माझ्या तर ती कंडिशनमध्ये मी तो जॉब एक्सेप्ट केला असता तर आजकाल माहिती आहे जॉबची काय हालत आहे। बापूंमुळेच आज मला तो जॉब, मी आत्ता जिथे आहे तिथे जॉब आहे। आणि त्यामुळे बापूंच्या चरणी मी सदैव ऋणी राहून बापू माझ्याकडून अशी सेवा करून घेत जा। हरिओम श्रीराम अंबज्ञ।